तेलाचे भाव हे अमेरिकेत मी कधीच चढ म्हणजे कमी झालेले बघितले नाही किंवा वाढलेले बघितले नाहीये. कॉन्स्टंट प्राइस आहे. हाय फ्रेंड्स, मी स्वाती, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही विचार करत असाल की भाजीपाला आणि ग्रोसरी घेऊन मी आज सो व्हिडिओ आज ह्याच्यावरच बनणार आहे, कारण मी जस्ट आता ग्रोसरी घेऊन आले. तर भाजीपाल्याच तर मला नेहमी विचारलं जातं की अमेरिकेत आटे चावल का या आटे दाल का भाव क्या आहे, तर असा प्रश्न मला नेहमी विचारलं जातं. आणि म्हणूनच मी विचार केला, आज जस्ट ही माझी वीकली ग्रोसरी आहे. तर मी काही भाज्या किंवा आपण म्हणतो की साधा कोथिंबीरची जुडी जरी असली तरी कितीला मिळते अमेरिकेत, ही उत्सुकता असते. कारण आपल्या इंडियात रुपयामध्ये असतं आणि इकडे डॉलरमध्ये असतो. आणि आपण इंडियात, इव्हन इंडियात पण आपण स्टेट टू स्टेट मूव्ह केलं तर आपल्याला, आपण लगेच चेंज वाटतो, आपल्याला भाव चेंज होत राहतात इंडियात पण. तर हे तर अमेरिका आहे, तर ते इथले नेहमीच उत्सुक असतात की तुमच्याकडे बाजरीचा पिठाचा भाव किंवा तांदळाचा भाव किंवा दुधाचा भाव, हे सगळं मला विचारलं जातं. आणि आज म्हणूनच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हा व्हिडिओ. तर तुम्हाला तर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि टर्न ऑन नोटिफिकेशन बेल, म्हणजे माझे नेक्स्ट व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि माझा व्हिडिओ तुम्ही कधीच मिस नाही करणार. तर आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया. तर इकडे मी भाजीपाला आणि डाळी वगैरे आहे तिकडे, तर मी सगळं मांडलं नाही इकडे, काही जे आपलं जे आहे मोजकच मी ठेवलं इथे. तर त्याच्यात दूध आहे, त्यात काही डाळी आहेत आणि पोहे. तर आपण पटकन भाजीपाल्यापासून सुरुवात करूया. माझ्या हातात आता टोमॅटो आहे आणि याची किंमत आहे $129 पर पाऊंड, म्हणजे आपल्याकडचे 100 रुपयाचे अर्धा किलो. ही सेकंड भाजी आहे ती म्हणजे वांगी, तर $199 पर पाऊंड, म्हणजे 150 रुपयाला आपल्याकडचे 150 रुपयाला अर्धा किलो. तर असा भाव आहे याचे. नेक्स्ट हिरवी मिरची. सो तर मी आता जस्ट आले तर त्याच्यामुळे मी बॅग्स ओपन केल्या नाहीये, म्हटलं चला आधी व्हिडिओ बनवून घ्या, नाहीतर मग मला हा कधीचा व्हिडिओ करायचा होता, नाहीतर मग असंच राहून जातं. मी फ्रीजमध्ये ते क्लीन करून वगैरे सगळं ठेवून देते आणि नंतर मग राहून जातं. अरे व्हिडिओ बनवायचा होता, तर तुमच्यासाठी खास मी आज तशीच आली आहे ग्रोसरी घेऊन आणि ते सगळं आता लगेच व्हिडिओ करायला घेतला आहे. हा तर मग नेक्स्ट आहे, तर ही आहे हिरवी मिरची आणि हिची आधी किंमत ऐका आणि मग सांगा की हिरवी मिरची महाग आहे का स्वस्त आहे अमेरिकेत. मिरचीची किंमत आहे $4.99 पर पाऊंड, दहा किलो मिरची आहे आणि ती $450 आहे. तर आपल्याकडे कधी कधी जेव्हा इंडियाला जायचो भाजीपाला घ्यायला, तर भाजीवाला असंच 4-5 मिरच्या देऊन द्यायचा. तर इकडे अशी किंमत आहे ह्या हिरवी मिरचीची. तर ही आहे तोंडली, ही तोंडलीची भाजी आहे, तर $2.99 पर पाऊंड, म्हणजे आपले इंडियाचे. तर हे 225 रुपयाला अर्धा किलो आहे. आणि कोथिंबीर जी माझी खूप आवडती आहे, तर इच्छे विना मला बिलकुल चालत नाही प्रत्येक याच्यात, पोह्यांमध्ये भाज्यांमध्ये, तर कोथिंबीर मी जास्तच असते माझ्याकडे नेहमी. तर आता हिची किंमत ऐकून घ्या तुम्ही किती येते. तीच किंमत आहे एक जुडी, ही 70 सेंट्सला येते. आणि जर दोन तुम्ही जुडी घेतली कोथिंबीरची तर ती $1 पडते, म्हणजे अंदाजे आपल्याकडचे दोन कोथिंबीरचे जुड्या $75 मिळतात इकडे. तर ही आहे कॅप्सिकम, इकडे बेल पेपर म्हणतात, तर ही एक पडली आहे $0.70, म्हणजे आपल्याकडचे रुपयामध्ये $50 ही एक पडली आम्हाला. तर आता हे आहे माझ्या हातात जिंजर, आणि जिंजर पडलंय मला $2.99 पर पाऊंड. आपले इंडियातले 225 रुपयाला जिंजर आहे इकडे. आणि मला हा पपया $4.29 पडलेला आहे, म्हणजे आपले इंडियाच्या प्रमाणे घ्याल तुम्ही तर हा मला 325 पडली ही पपई. तर हा आहे पील गार्लिकचा डब्बा आणि हा पडला आहे मला $5.99 आणि आपल्या इंडियाची किंमत हा 450 रुपयाला पडला आहे हा. तर मी आता भाजीपाल्याची किंमत झाली आहे फक्त भाजीपाला, जे मी आतापर्यंत तुम्हाला किमती सांगितल्या, तर हा एवढा मला पडलेला आहे $30 आणि अंदाजे आपले इंडियाचे 2,300 रुपयाला मला हा एवढा भाजीपाला पडला आहे. तर असा आहे. आणि तुम्हाला नक्कीच तुमचं आता तुम्हाला समजलं असेल की इकडे भाज्यांच्या किमती काय असतात, आणि मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा की महाग आहे की नाही, आपल्यापेक्षा इकडे महाग आहे का, हे मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि आपण आता वळूयात ग्रोसरी अनदर ग्रोसरी, म्हणजे डाळी आणि पोहे. असे काही मी सगळंच घेतलं नाहीये कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता, आणि असे माझी ही वीकली ग्रोसरी आहे, तर फक्त मी वीकली ग्रोसरीचं तुम्हाला सांगते.
तर हे आता आपण बाजूला ठेवूयात. हे डाळींचे जे आहेत किमती किंवा हे जे पॅकेजिंग आहे तर हे 2 पाऊंड म्हणजे आपले 1 किलो. तर हे जे पॅकेजिंग आहे तर हे आहे 2 पाऊंडचं म्हणजे आपले 1 किलोचं आणि हे आहे 4 पाऊंडचं म्हणजे आपले 2 किलो. तर असे सर्व पॅकेजिंग आहेत. तर त्याच्यामुळे मी तर जनरली यांच्या 2 पाऊंडच्या ज्या किंमत आहे तर हे जे 2 पाऊंडचे पॅकेट आहे म्हणजे आपले 1 किलो आणि ऑलमोस्ट सगळ्या डाळींची किंमत सारखी असते, थोडं इकडे तिकडे असतो असं काही नाही. तर जनरली 399 पर्यंत 1 किलो डाळ इकडे मिळते. तर 399 म्हणजे आपली इंडियातले 300 रुपयाला पर किलो. ऑलमोस्ट सगळ्या डाळी सारख्या आहेत आणि तर किमती पण सारख्याच आहेत. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रत्येकाची किंमत सांगणार नाही. तर ही मसूर डाळ आहे, ही तूर डाळ आहे आणि ही आहे मूग डाळ. आणि आता मी शेंगदाण्याचं पॅकेट मोठं आहे म्हणजे पॅकेजिंग शेंगदाण्याची मोठी आहे ती मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं आहे. तर याची किंमत आहे, तर हे आहे शेंगदाण्याचं पॅकेट, तर हे 4 पाऊंडचं आहे आणि हे डॉलरमध्ये म्हणाल तर 799 इतकं पडतं. आणि आपल्या इंडियाच्या किमतीमध्ये म्हणाल तर हे 2 किलो शेंगदाणे 600 रुपयाला तुम्हाला पडतात. म्हणजे आपल्या इंडियन रुपीजमध्ये सांगायचं म्हटलं तर, कारण आम्हाला आपल्याला नेहमी उत्सुकता असते की मला नेहमी विचारलं जातं की हो डॉलरमध्ये मग त्याचे रुपीजमध्ये किती, म्हणून मी हे सगळं तुम्हाला मेन्शन करते म्हणजे तुम्हाला एकदम क्लिअर आयडिया येईल. आणि तर हे असं आहे. आणि सेम पॅकेट हे रेड चिली पावडरचं आहे. तर मी तुम्हाला म्हटलंच होतं की ऑलमोस्ट ज्या पॅकेजिंग सेम असतात किंवा त्यांचे पाऊंडमध्ये असतात तर किमती ऑलमोस्ट सेम असते. इंडियाच्या रुपीज मध्ये सांगायचं म्हटलं तर ही पण 600 रुपयाला मिळाली आहे. तो हे 800 ग्रॅमचं पॅकेट आहे. आणि पापड, पापड विना बिलकुल होत नाही आमच्या घरात. आम्हाला संध्याकाळी खिचडी असली वगैरे की पापड लागतोच आणि तो आहे जग पापड येतो. तर याची किंमत आहे पापड इकडे 179 डॉलर मध्ये पडतं आणि आपल्या इंडियन रुपीज मध्ये म्हटलं तर 135 रुपयाला हे एक पॅकेट पडतं आम्हाला. आणि महिन्याला आय थिंक 4 किंवा 5 पॅकेट लागून जातात. तर खूप पापड खातो आम्ही. तर मी घरी पण बनवते पापड. तर नक्कीच एकदा बनवले तर मी तुम्हाला शेअर करेल तो व्हिडिओ. तर असं आहे. आणि मुरमुरा, तर मुरमुऱ्याचा आता जस्ट मी एक व्हिडिओ टाकला आहे की मी मुरमुऱ्याचे चिवडा कशी करते. तर मुलीला खूप आवडतो. तर मुरमुऱ्याची किंमत इकडे 1 पॅकेटची किंमत आणि हा आहे सुरती मुरमुरा. तर याची किंमत आहे 400 ग्रॅम आहे हा मुरमुरा. तर डॉलर मध्ये म्हणाल तर 349 पडतो हा आणि आपल्या इंडियन रुपीज मध्ये 261 पडतो. तर ही बॅग एवढी. आणि सो लास्टला पोहा, तर मी उलटा पकडला आहे. तर पोहा, तर पोहा हा ठीक पोहा आहे. तर हे 4 पाऊंडचं आहे. तर मी तुम्ही आता जस्ट नोटीस केलंच असेल की मी पाऊंड मध्ये म्हणते आणि मी किलो मध्ये पण सांगते. तर इकडे पाऊंड मध्ये केलं जातं आणि आपल्याकडे किलो मध्ये केलं जातं, म्हणून मला ते मला सवय पडली ते पाऊंड मध्ये म्हणायची. म्हणून मी ते पण सांगते तुम्हाला आणि आपल्या किलोज मध्ये पण सांगते. तर पोहा पडलाय मला. तर हा पोहा मला अंदाजे, आता मी याची पाऊंड मध्ये तुम्हाला सांगत नाही, डायरेक्ट आपल्या इंडियन रुपीज मध्येच सांगते. तर हा 2 किलो आहे. तर हा 450 रुपयाला पडला. तर अशा सगळ्या किमती आहेत. आणि लास्ट मध्ये म्हणजे दूध, दुधाचा मुद्दाम मी इकडे तुम्हाला आवर्जून सांगावंसं वाटेल मला. आता हा दूध, तर दुधाचे भाव जस्ट मी आता तुम्हाला दुधाचा भाव सांगते. आता मिल्क बद्दल बोलायचं म्हटलं म्हणजे हे A2 मिल्क आहे आणि किमती इकडे थोडाफार फरक असतो. काही ऑर्गॅनिक मिल्क असतात, A2 मिल्क आता आपल्या इंडियात पण आहे, हे थोडेसे महाग असतात. तर याची इथे किंमत आहे, अंदाजे टेट्रा पॅक आहे, 2 लिटरचा आहे आणि याची आपल्या इंडियन रुपीज मध्ये किंमत सांगायची म्हटली तर 325 रुपयाला हा एक डब्बा येतो. तर अंदाजे हा 190 रुपये लिटरला पडतो. आणि ते मी आता बाजूला ठेवते. तर दुधावरनं जस्ट लक्षात आलं की हे तुम्हाला मी सगळं दाखवतो, डाळींच्या किमती किंवा भाजीपाला. तर मी इथे आल्यापासून कॉन्स्टंट राहिले त्या किंवा दुधाचा भाव, दुधाचे भाव हे अमेरिकेत मी कधीच चढत म्हणजे कमी झालेले बघितले नाही किंवा वाढलेले बघितले नाहीये. कॉन्स्टंट प्राइस आहे दुधाची इथे, किंवा मी माझा जो अनुभव आहे तो दुधाचे भाव इथे कधीच चेंज झालेले नाही. जस्ट मी आता किमती तुम्हाला सांगत होती. तर माझा जो अनुभव आहे आतापर्यंतचा, तर इथे ज्या इसेन्शियल वस्तू असतात जसं की दूध वगैरे, तर ह्या ज्या इसेन्शियल वस्तू असतात तर यांच्या कधीच किमती ह्या फ्लक्च्युएट होत नाही, तर त्या तशाच राहतात कॉन्स्टंटली. तर हा एक अनुभव आहे इथला माझा. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की भाव हे तसेच तसे आहेत
आणि जर पेट्रोलचं म्हणाल फक्त पेट्रोलच्या बाबतीत मला आवर्जून सांगावंसं वाटेल इकडे की गेल्या अनेक वर्षापासून पेट्रोलचे भाव पण कॉन्स्टंट होते तर पर गॅलन $2 ही किंमत होती तर आता ह्याच मागच्या 2-3 वर्षात गॅस म्हणतात इकडे पेट्रोल नाही म्हणत तर मी पेट्रोलच म्हणेल तर पेट्रोलचे भाव हे मागच्या 2-3 वर्षात सडनली पर गॅलन $3 वगैरे झाले तर असे आहेत इकडे पेट्रोलचा भाव तर हेच मला सांगायचं होतं याच्यातनं किंवा मला तुम्हाला दाखवायचं होतं कारण नेहमी विचारलं जातं की ग्रोसरीचा भाव विचारला जातो की तर नेहमी मला विचारलं जातं की आटे दाल का भाव काय असतो तुमच्याकडे तर म्हणून मी आज ह्या हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आली तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त रहा लाईफ एन्जॉय करा बाय तर नेहमी मला विचारलं जातं की आटे दाल का भाव काय असतो तुमच्याकडे तर म्हणून मी आज ह्या हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी घेऊन आली तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत मस्त रहा लाईफ एन्जॉय करा बाय.